सुप्रिया सुळे वादात अजित पवारांचं मौन, राष्ट्रवादीचे अन्य नेते प्रतिक्रिया देत असताना विरोधी पक्षनेत्यांच्या मौनामुळे चर्चांना उधाण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून सारवा सारव. सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द काढणाऱ्या अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा नाहीतर आंदोलन करणार, राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा. ठाण्यात हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडला, प्रेक्षकालाही मारहाण, राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सिनेमा न पाहता आक्षेप, दिग्दर्शक अभिजित देशपांडेंची प्रतिक्रिया. अनिल परबांच्या अडचणी वाढल्या, दापोली रिसॉर्ट जमीन घोटाळा प्रकरणात फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल. भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस, नांदेड जिल्ह्यातून राहुल गांधींचा प्रवास, काँग्रेस नेत्यांचा हजारोंचा सहभाग. देशात घातपाती कारवायांसाठी दाऊद आणि छोटा शकीलचं फंडिंग, हवालाद्वारे 4 वर्षात 12 ते 13 कोटी रुपये पाठवले, एनआयएच्या आरोपपत्रात उल्लेख. जगभरातल्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात, हजारो जणांच्या नोकऱ्या गेल्या, ट्विटर पाठोपाठ मेटानंही हजारो कर्मचारी घरी बसवले. वर्षातलं आज शेवटचं चंद्रग्रहण, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ग्रहण काळात दर्शनासाठी बंद राहणार, साई मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमातही बदल. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24.